या ठिकाणी ही जी काही म्हाड्याची लढाई आहे, आमच्या मीडियाने ही लढाई खूप मोठी करून टाकली आहे. असं वाटतं महाराष्ट्रामध्ये माढ्यामध्येच निवडणुका आहेत. आणि काही लोकांचं निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं वागणं असतं, मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगतो, लोकशाही आहे, तुम्हालाही मतं मागण्याचा अधिकार आहे, आम्हालाही अधिकार आहे. ज्याला मत द्यायचा आहे तो मतदान करणार आहे, त्याच्या मनात जो आहे त्याला तो मतदान करणार आहे, पण ठोकशाहीचा उपयोग कराल तर उत्तर तसंच मिळेल. गुंडागर्दी ठोकशाही चालणार नाही. हे मोदींचं राज्य आहे, हे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही राज्य चालवतो. आम्हाला धमकी कोणाला द्यायची नाही, धमकी देत नाही, पण एवढं लक्षात ठेवा, जर लोकशाहीवर कोणी आघात केला आणि कोणाला वाटत असेल की ठोकशाहीच्या आधारावर आमच्या कार्यकर्त्यांना थांबवू, तर ते जमाना गेला तो जमाना नाही राहिला, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हालाही सांगतो, निडरतेने बाहेर पडा, निडरतेने, घाबरायचं कारण नाही आहे. लोकशाहीमध्ये जर कोणी तुम्हाला थांबत असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे एक अशा प्रकारचं मंत्र दिलेला आहे. पूर्वी राजाच्या पोटी राजा पैदा व्हायचा, राणीच्या पोटी राजा पैदा व्हायचा, बाबासाहेबांनी सांगितलं. आता राणीच्या पोटी राजा पैदा होणार नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होईल आणि प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला. बंधू भगिनींनो, हा जो काही एक मताचा अधिकार आहे, हा अधिकार योग्य प्रकारे वापरला पाहिजे.